शेतकऱ्यांना पूर्णपणे कर्जमुक्ती जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत शिवसेना गप्प बसणार नाही अशा घोषणा देत जिल्हाप्रमुख राजेंद्र महाडिक यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेनं आंदोलन केलं आहे. त्यास हातकंबा तिठा इथे मुंबई गोवा महामार्ग शिवसेनेच्या नेत्यांनी रोखलाय, त्यामुळे काही काळ इथे वाहतूक कोंडी झाली. दरम्यान पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतलं आणि मार्ग मोकळा केला. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा विजय.